इतिहास म्हणजे मंगलमूर्ती मोरया आणि गणपती बाप्पा मोरया हे जे मोरया जे आहेत त्यातले हे मोरया म्हणजे मोरया गोसावी महाराज. त्यामागचा इतिहास असा की मोरया गोसावी महाराज जेव्हा चिंचवडला वास्तव्यास होते तेव्हा त्यांचं व्रत होतं की दर महिन्याला इथनं प्रतिपदा द्वितीया तृतीया असं करत मोरगावला जायचं आणि मोरगावला तृतीया चतुर्थी पंचमी असं तिथे पूजा दर्शन आणि पारणे करून परत चिंचवडला यायचं. असं त्यांचं वयाच्या 117 वर्षापर्यंत अखंडितपणे सुरू होतं. एके दिवशी असं झालं की त्यांना तिथे पोचायला उशीर झाला. उशीर झाल्यामुळे तिथली मंदिरं पुजाऱ्यांनी बंद करून घेतली आणि बंद करून घेतल्या कारणामुळे मोरया गोसावी महाराजांना दर्शन नाहीसे झाले. आणि ते असं झाल्यामुळे ते दुःखी झाले आणि दुःखी होऊन ते मंदिरात बाहेर बसले आणि तिथं मयुरेश्वराची प्रार्थना करू लागले की आता मी इथपर्यंत आलोय आणि तुझ्या दर्शनाविनाच जायचं. तर ते दुःखी झाल्यामुळे रडू लागले आणि चमत्कार असा झाला की मंदिराची कुलप गळून पडली, दार आपोआप उघडली आणि मयुरेश्वर साक्षात तिथनं आतनं गाभाऱ्यातनं उठून त्यांच्या शेजारी येऊन बसले आणि ते मोऱ्यांना म्हणाले, अरे मोऱ्या रडतोस काय, तू आणि मी काय वेगळा आहोत का, तू आणि मी एकच आहोत, आपल्यातले द्वैत अद्वैत संपले आहे, तूच मी आहे, मीच तू आहेस, आता तू मोरगावला येऊ नकोस, मीच तुझ्यासोबत चिंचवडला येतो. दुसऱ्या दिवशी तुला करेमध्ये स्नान करत असताना म्हणजे तांदळा मूर्ती प्राप्त होईल. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मोरया गोसावी महाराज स्नानाला गेले करेमध्ये तेव्हा त्यांना अर्घ्य देत असताना मंगलमूर्तींची तांदळा मूर्ती प्राप्त झाली आणि त्याच वेळेस आकाशवाणी झाली की मोरया तुझ्यासारखा माझा भक्त कोणी नव्हता, नाही आणि होणारही नाही, म्हणून माझ्या नावापुढे तुझं लोक तुझं नाव घेतील. म्हणून तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया हा जयघोष प्रसिद्ध झाला, प्रचलित झाला. मोरया गोसावींचे जे वडील होते श्री वामन भट्ट यांनी मोरगावमध्ये ज्यावेळेला तपश्चर्या केली त्यावेळेला श्री मयुरेश्वरांनी त्यांना हा आशीर्वाद दिला होता की तुझ्या पुढच्या 7 पिढ्यांमध्ये माझा वास असेल. या पिढ्यांची सुरुवात झाली श्री मोरया गोसावी यांच्यापासून. त्यांनी इथे संजीवन समाधी घेतलेली आहे. संजीवन समाधीचा अर्थ असा की आजही ते संजीवन अवस्थेत आहेत, ते आजही इथे आहेत, आजही त्यांचा इथे वास आहे आणि आज तुम्ही जर त्यांना कुठली इच्छा बोलून दाखवली तर ते पूर्ण करण्याची क्षमता ठेवतात. आणि ह्या व्यतिरिक्त 7 पिढ्यांचा वास, त्यांच्या पुढच्या ज्या 6 पिढ्या आहेत त्यांची देखील इथे समाधी स्थान आहेत. ज्या भक्तांना अष्टविनायक यात्रा करणे शक्य होत नाही त्यांनी जर इथे येऊन या समाधी स्थानांचं दर्शन घेतलं तर त्यांना अष्टविनायक यात्रेचं फल प्राप्त होत. इथे आल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. जे काही टेन्शन वगैरे असतं, माणूस ज्या काही दुःखात असतो ते सगळं दुःख इथे येऊन विसरते. आणि इथं खूप लांबून लोक येतात, लोकांची खूप श्रद्धा आहे. आणि चतुर्थी असेल किंवा असं पण संडे किंवा सुट्टी वगैरे असेल तर खूप भाविक येतात इथे.